बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती. शरद पवारांपासून सुरू झालेलं हे समीकरण अजित पवारांनी गेल्या 30 वर्षात आणखी पक्क केलं. पण आता तेच अजित पवार बारामती मतदारसंघ सोडण्याचे संकेत देऊ लागलेत. पण जर बारामती नाही तर अजित पवार कोणत्या मतदारसंघातनं निवडणूक लढवणार अशी चर्चा आता रंगली आहे. शरद पवार आणि अजित पवारांमधील आव्हान प्रति आव्हानामुळे दादा शिरूरची निवड करतील असा सुद्धा अंदाज बांधला जातोय. त्यापैकी तिघांनी संघ दिला. आता राहिलं जागा मंत्री म्हणायची. लक्षात आलं आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली, बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला. अरे पट्ट्या, तो आमदारच कसा होतो ते बघतो. मंत्री होता. आणि अजित पवार यांच्या बारामतीमधनं न लढण्याच्या संकेतांमुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला त्यांच्यावरती टीकेची झोड उठवण्याची आयती संधीच मिळाली. कायम याचं सत्य आहे की जर सेनापतीच गळपटला तर सैन्यानं लढायचं कसं हाच प्रश्न पडलाय. आणि म्हणून बारामतीमध्ये स्टेटमेंट आल्यानंतर इथं इंदापूरच्या काही नेत्यांच्या पोटात धस्स झालंय. लोकशाहीमध्ये कोणालाही पुढे उभं राहण्याचा अधिकार आहे, पण शेवटी ही जी निवड आहे ही जनता करत असते. जनतेचे आशीर्वाद मिळाल्यावरती कुठली गोष्ट अवघड नसते. तर अजित पवारांनी 4 ऑक्टोबरच्या भाषणात बारामतीमधनं माघार घेण्यासंदर्भातले स्पष्ट संकेत दिल्यामुळे ते आता नवीन मतदारसंघातनं निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. जाणकारांच्या मते अजित पवार बारामतीतनं लढले नाहीत तर आसपासच्या काही मतदारसंघांचा ते विचार करू शकतात. यातला सर्वात चर्चेतला मतदारसंघ आहे शिरूरचा. शिरूरचे आमदार आहेत शरद पवारांचे अत्यंत विश्वासू असे अशोक पवार. लोकसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघातनं अमोल कोल्हेंना 27,789 मतांचं मताधिक्य मिळालेलं. त्यामुळे इथून निवडणूक लढवत अजितदादा एकाच वेळेला शरद पवार, अमोल कोल्हे आणि अशोक पवार यांना धक्का देण्याची खेळी खेळू शकतात असा अंदाज आहे. यापुढचा पर्याय बोलला जातोय तो खडकवासला मतदारसंघाचा. खडकवासल्यामध्ये सध्या भाजपचे भीमराव तापकीर आमदार आहेत. बारामती लोकसभेत या एकमेव विधानसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांना 21,696 मतांचा लीड मिळालेला. अजित पवार या मतदारसंघाची चाचपणी करू शकतात अशी शक्यता आहे. तर अजित पवारांसाठी तिसरा पर्याय इंदापूर असल्याचंही बोललं जात आहे. इंदापुरात सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दत्ता भरणे हे आमदार आहेत. सध्या इथे पवारांकडनं हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी दिली जाणार हे जवळपास स्पष्टच आहे. त्याचमुळे लोकसभा निवडणुकीत झालेला पराभवाचा वचपा भरून काढण्यासाठी अजित पवार इंदापूरची निवड करू शकतात असं मत व्यक्त होतं. पुण्याच्या बाहेर अजित पवार जाऊ शकत नाहीत आणि त्यातल्या त्यात पुणे ग्रामीणच्या बाहेर पण ते जाऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी पर्याय हा अवतीभवतीच आहे. इंदापूरहून त्यांना लढणं थोडंसं कठीण आहे, कारण इंदापूर हा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये हर्षवर्धन पाटलांची स्वतःची अशी काही वोट बँक आहे. राहिला शिरूर, शिरूरमध्ये सुद्धा आज अशोक पवार विद्यमान आमदार आहेत, ते शरद पवारांच्या सोबत राहतील. परंतु शिरूर तुलनेने कदाचित त्यांना सोपा वाटत असेल अजित पवारांना. तर गेल्या 30 वर्षात विधानसभा असो किंवा लोकसभा, बारामतीत पवारांचंच वर्चस्व राहिलंय. लोकसभेत अजित पवारांना बारामतीतनं ना अपेक्षित लीड मिळालं ना विजय. जर पवारांच्या गोटातनं युगेंद्र पवार यांना उमेदवारी मिळाली तर पुन्हा एकदा पवार कुटुंबीय आमने सामने येणार हे स्पष्ट आहे. त्यामुळेच आता अजित पवार कौटुंबिक संघर्ष टाळण्यासाठी मतदारसंघ बदलतात का हे पाहावं लागेल.